तो आप समझे अशोक चौधरी, मी भाजीपाला विक्रेता आहे। सध्या जो पाऊस झाला 2-4 दिवसांमध्ये तो फार नुकसानदायक झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाजीची आवक कमी झालेली आहे। आज टमाटे जे आहे 20-30 रुपये किलो आहे, किलके दोडके 60-70 रुपये होलसेलमध्ये देत आहे आम्हाला। फुलावर 40-45 रुपये पाला समज विक्री करून आणतो आहे आम्ही। आणि हे जे वांगे आहे 700-800 रुपये किलो मार्केटात जात आहे। सफेद वांगे तर दिसायला मिळत नाही मार्केटात। आणि हिरवा भाजीपाला जो आहे तो सडून गेलेला आहे। त्याप्रमाणे मेथीची भाजी 27 रुपये 28 रुपये खरेदी होत आहे आणि गिरायकाला 30 रुपये परवडत नाही विका घ्यायला। 30 रुपयामध्ये एक जोडी मेथी घेईल खाणार काय ते लोक। सध्याची कंडिशन अशी आहे, आवक खूप कमी आहे मार्केटला आणि भाव जास्त आहे। काय सांगाल, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत? आता भाज्यांचे भाव फार वाढलेले आहेत। तुमची मेथीची भाजी घ्यायची 40-45 रुपये पाव सर चालू आहे। टमाटे घेतले ते बी पहिले 10 रुपये किलो होते, आता ते बी 25-30 रुपये किलो झालेले आहे टमाटे। आणि पहिल्यापेक्षा आता सर्व म्हणजे भाजीपाल्यांचे भाव फार वाढलेले आहेत। जे आपण भाजी पहिले 200-300 रुपयात घेत होतो, आता त्याला 800-900 रुपये लागून जातं हप्त्याभरच्या भाजीपाल्याला। त्यामुळे आता भाज्यांचे भाव थोडे कमी व्हायला पाहिजे फार का। सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणे इतके भाजीपाल्याचे महाग झालेले भाव, गरीब जनतेला परवडणार नाही इतकी महागाई झाली आहे। त्यामुळे सर्वांचा विचार करूनच सर्व भाज्यांचे भाव झाले पाहिजे एवढंच मी सांगतो। कोरोनामुळे हे जे आर्थिक नियोजन कोलमडलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हा भाव न परवडण्यासारखा आहे। त्याचबरोबर 100 रुपयात होणारा जो बाजार होता तो आता 200-250-300 पर्यंत गेलेला आहे।